श्री स्वामी समर्थ अधिक मास महात्म्य। आता अधिक मास सुरू आहे, अधिक मास महात्म्य हे खूप विशेष आहे। जर हे कथा ऐकली तरी तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात। अधिक मास महात्म्य कथा अध्याय पहिला, ओळख अधिक मासाची। श्री गणेशाय नमः। नैमिषारण्य म्हणजे महान पुण्य पावन पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य। या अरण्यामधले ते एक तपोवन, लता वेली मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला फळलेला फुललेला तो एक समृद्ध परिसर। त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग। त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत यज्ञ याग आणि तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका समस्या अडीअडचणी यांच्यावर विचार विनिमय होईल। धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चामागे असायचा। मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म, व्रताचरण करावे या अन अशा विषयावर त्या ऋषी गणांच्या धर्मचर्चा विचार विनिमय चालू असत। एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्र रश्मी सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले। सुताच्या आगमनाबरोबर सर्व ऋषीवर यांनी जिज्ञासू मुमुक्षू आणि आर्त साधकांनी त्यांचे स्वागत केले। त्यांना उंच असणार बसून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सुतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला। सर्वश्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला। महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावं, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हाला सांगावी। ऋषीवर्गाचा तो लोकहित लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला। प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवत भक्तांनो, आर्त साधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता। तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, साधना, दानधर्म करणे सांगितले आहे तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाकर्म वर्णन करून सांगतो। त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हवा असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायणाचा संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथा भाग ऐकायला सिद्ध व्हा। त्याचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला। तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडत शौनक ऋषींनी एक प्रश्न केला, महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी सांगितले। सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले, ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीचे जीवांचे जगतांचे पालन करते। प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावेत हे त्या जगतपित्याला न वाटलं तर नवलच। त्या अतिवात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुखशांती वैभव समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं, कोणता व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा। तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो। त्या नरदेहाच्या सहाय्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोगलालचा असूया अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो, शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो। मी माझा आणि मला आज या भावनेने तो इतका संकुचित होतो की दान धर्म पुण्यसंचय तीर्थयात्रा धर्मकृत
धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये. सन्मार्गावरून वाईट मार्गाला माणूस जाऊ नये. पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहे. काही व्रतवैकल्य, उपास आणि उपासना, दानधर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केलेली आहे. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकाराने जी नित्य नैमित्तिक व्रतवैकल्य, उपास आणि साधने सांगितले आहेत त्या सर्वात तर दर 3 वर्षांनी येणाऱ्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मलमासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रतपूजनाचे फल हे अधिकस्य अधिक फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास, स्नानदानादी कर्म धर्म करायला हवेत. म्हणजे त्या मलमासातील आचारधर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव आणि समाधानाचाही अधिकारी होईल. भगवंताचे हे अभिवचन ऐकून लक्ष्मी त्याला म्हणाली, स्वामी, हा मलमास म्हणजे काय, तो कसा, का आणि केव्हा येतो, त्या महिन्यात कोणत्या आचारधर्माचे पालन करायचं, त्याचं फलित काय, हा सर्व भाग मला नीट समजून सांगाल का. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ऐक, श्री स्वामी समर्थ. पुढील भाग हा भाग 2 या व्हिडिओमध्ये येईल. तर तुम्ही अध्याय 2 ही कथा नक्की बघा आणि कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड केला कथेचा की तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करील. तुम्हाला जर स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली असं कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओला नक्कीच एखाद्या दुःखितांपर्यंत नक्कीच पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज सर्वांचं भलं करू.